आपण सगळ्यांना माहीतच आहे की लेबर कॉलनी 20 तारखेला पडणार हे आपण मागच्या 6 महिन्यापासून ही न्यूज आपण आपल्या वर्तमानपत्रात छापत आहात आणि गव्हर्नमेंटनी आणि कलेक्टर साहेबांनी बरेच कंबर कसली आहे याला तोडण्यासाठी, परंतु वाचवण्यासाठी बरेच लोक याच्यामध्ये आले. आणि त्याच्यामधली मी एक की जी मी सुप्रीम कोर्टात या लोकांना घेऊन गेले, स्पेशल लीव पिटिशन नंबर 4754/2022 जे 16 तारखेला त्याची हेअरिंग होती सुप्रीम कोर्टामध्ये 16 मार्च रोजी. मिस हॉनरेबल जस्टिस मिस इंदिरा बॅनर्जी अँड हॉनरेबल जस्टिस मिस्टर जे के माहेश्वरी यांच्या बेंचने हा जजमेंट दिलेला आहे. लेबर कॉलनीच्या लोकांना 30 एप्रिलपर्यंत प्रोटेक्शन दिलेलं आहे की कोणताही कोर्सिव ॲक्शन त्यांच्या विरोधात घेणार नाही. परंतु सुप्रीम कोर्टाला 17 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत होळीच्या सुट्ट्या असल्यामुळे त्याची ऑर्डरची कॉपी आत्तापर्यंत आम्हालाही भेटली नाही किंवा कलेक्टर साहेबांनाही भेटली नाही. त्यामुळे कालच्या ज्या न्यूजपेपरमध्ये बातम्या आल्या त्यामुळे आज ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे ते घेणं खूप गरजेचं होतं, कारण सुप्रीम कोर्टाने आम्हाला 30 तारखेपर्यंत प्रोटेक्शन दिलेलं आहे, 30 एप्रिलपर्यंत प्रोटेक्शन दिलेलं, जवळजवळ 1.5 महिना आमच्याकडे प्रोटेक्शन आहे. तरी देखील सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये कलेक्टर साहेबांकडे कोणतीही जजमेंटची ऑथेंटिकेट कॉपी नसताना त्यांनी असे स्टेटमेंट दिलेले आहे की 20 मार्चनंतर लेबर कॉलनीमध्ये जे आहे तर ते डिमॉलिशन स्टार्ट होणार आहे. तर हे त्यांनी कोणत्या आधारावर सांगितलेलं आहे हा प्रश्न मी आज ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांना विचारत आहे. आणि जे मिसअंडरस्टँडिंग त्यांनी क्रिएट केलेली आहे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केलेले आहे. आज आपण बघतो की 10वी 12वीच्या परीक्षा आपले मुलं देत आहेत, तर त्याच्यामधले लेबर कॉलनीचे देखील जे मुलं आहेत तर त्या परीक्षांना फेस करतात आणि त्याच ग्राउंडवर आम्हाला एक्सटेन्शन मिळालेलं आहे कोर्टासमोर. आणि अशा पद्धतीने जर स्टेटमेंट जर वर्तमानपत्रात छापून येत असतील, रात्र ते लोक त्यांनी झोप घेतली नाही हे स्टेटमेंट वर्तमानपत्राची जे ऐकले त्यांनी की 20 तारखेनंतर आमचे डिमॉलिशन होणार आहे, तर कित्येक लोकांना या ठिकाणी अटॅक देखील आलेला आहे या ड्युरेशनमध्ये. म्हणजे हे स्टेटमेंट देणं हे एका कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर बसलेल्या ज्यांच्याकडे पूर्ण जिल्ह्याची औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी आहे अशा व्यक्तीने असं स्टेटमेंट देणं कुठेतरी बायस वाटत नाही का? याच्यामध्ये कुठेतरी पर्सनल इंटरेस्ट कलेक्टर साहेबांचा आहे असं वाटत नाही आहे का? हा डाऊट माझ्या मनामध्ये तरी क्रिएट होतो या ठिकाणी की जोपर्यंत ऑर्डरची कॉपी त्यांच्याकडेही येत नाही, कारण जशी ऑर्डरची कॉपी आम्ही स्वतः त्याच्यामध्ये पिटिशनर असून आम्हाला आत्तापर्यंत भेटली नाही सुट्टीमुळे, तर त्यांनाही भेटलेली नाही, पण ती भेटण्याचं देखील ते वाट बघू शकत नाही का? एवढी काय गडबड आलेली आहे याच्यामध्ये? असं काय घडलेलं आहे की 20 तारखेनंतरच करायचं आहे? सुप्रीम त्यांचे वकील त्या ठिकाणी हजर होते, त्यांनी कॅवेट पिटिशन दाखल केलेलं होतं, त्यांना नोटीस गेलेली आहे रीतसर, त्याच्यामध्ये ते स्वतः हजर होते हेअरिंगच्या वेळेस, त्यानंतर देखील त्यांनी असं स्टेटमेंट देणं हे कुठेतरी बायस वाटते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी आपल्यासमोर याच्यासाठी आणली, मी आपल्यासमोर 20 तारखेनंतरच येणार होते, कारण मला ज्यावेळेस ऑथेंटिकेट कॉपी भेटत नाही तोपर्यंत मी आपल्यासमोर येणार नव्हते. परंतु आज परिस्थिती आज लेबर कॉलनीवासियांसमोर अशी ओढावली आहे की त्यांना खूप या गोष्टीचा, आपण बघतोय की कोविड महामारीच्या काळामध्ये जनसामान्याचं काय हाल झालेलं आहे आणि अशा वातावरणात त्यांना घराबाहेर काढलेलं आहे. 2 महिन्याच्या आतमध्ये त्यांना घराबाहेर काढायचं प्रयत्न सुरू आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि वरतून जर आम्हाला सुप्रीम कोर्टचे असे ऑर्डर आलेले असतील, प्रोटेक्शन मिळालेलं असेल, तर हे स्टेटमेंट देणं म्हणजे हे त्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे त्यांचा हे क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. आणि आमची ही गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे की आम्ही याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलो आणि आम्हाला प्रोटेक्शन मिळालेलं आहे. आता हे एक गोष्ट क्लिअर झाली. आम्ही त्यांना इंटिमेशन लेटरही दिलेलं आहे, ते आम्हाला पर्सनली काही या ठिकाणी भेटलेले नाही आहे, कारण त्यांनी हे गोष्टीला भेटायला पाहिजे होतं की 16 तारखेला आमचं जे काही जजमेंट लागलेलं आहे कोर्टाचं आमच्याकडून, तर ते आम्ही त्यांना इंटिमेट केलेलं आहे बाय मेल आणि ऑफलाईन पण आम्ही त्यांना दिलेलं आहे.
दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की आपण बघतो की कोणतीही सरकार असेल, कोणतीही सरकार ती जनसामान्याच्या कल्याणासाठी बनलेली असते, जनसामान्याचं घर उजाडण्यासाठी बनलेली नसते. जे लोक 70 वर्षापासून एका ठिकाणी राहत आहे त्या लोकांना तुम्ही त्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय कसे काय काढतात हे सरकारचा देखील, सरकारला माझा सवाल आहे की कसे काय त्यांना पुनर्वसन केल्याशिवाय तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढता. आज त्यांची लहान लहान मुलं आहे, किती कित्येक लोकांची विधवा या ठिकाणी पत्नी आहेत, लहान मुलं आहे, आज त्यांच्याकडे अल्टरनेट काही रेमेडी नाही आहे राहण्यासाठी, आणि तुम्ही त्यांना घराबाहेर काढण्याचं कसं काय आदेश देऊ शकतात, त्यांच्याबद्दल तुम्ही विचार का केला नाही, हा सरकारला देखील माझा सवाल आहे. आणि दुसरी, जर आपण कायदेशीर आणि महत्त्वाची बाब याच्यामध्ये जर बघितली तर ही जी प्रॉपर्टी सरकार सांगते की ही प्रॉपर्टी आमची आहे, तर असं ॲक्च्युअलमध्ये काहीच नाही. ते मी तुम्हाला दाखवते, ही जी प्रॉपर्टी आहे तर ती निजामची प्रॉपर्टी आहे, आणि निजामचे जे वंशज आहेत तर त्यांनी सिव्हिल कोर्टामध्ये त्यांच्याकडे 2000 सालचं जजमेंट आहे. RCS नंबर नोट करून घ्या, 350/2000 RCS नंबर हे इंटरनेटवर तुम्हाला कॉपी अवेलेबल होऊ शकते, आम्ही प्रोव्हाइड करू तुम्हाला. त्याच्यामध्ये नवाब मोहम्मद युसुफुद्दीन खान वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड ऑदर्स, तर याच्यामध्ये जजमेंट लागलेलं आहे. ते जजमेंटचं 2 लाईन जे डिक्री लागलेली आहे ती तुम्हाला मी सांगते, जे स्टेटच्या विरोधात त्यांनी केलं होतं. फर्स्ट ऑर्डर, सूट इज डिक्रीड. सेकंड, डिफेंडंट म्हणजे या ठिकाणी स्टेट, डिफेंडंट आर हेअर बाय रिस्ट्रेंड फ्रॉम चेंजिंग द नेचर ऑफ द प्रॉपर्टी ऑर क्रिएटिंग एनी थर्ड पार्टी इंटरेस्ट इन द सूट लँड अनलेस द प्रॉपर्टी इज लॉफुली एक्वायर्ड अंडर द लँड ॲक्विजेशन ॲक्ट. आपण सर्व पत्रकार बंधू खूप सुज्ञ आहात, आपल्याला जास्त काही सांगण्याची गरज नाही, पण आपल्याला ही गोष्ट चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आज सिव्हिल कोर्टाने नवाबच्या फेवरमध्ये या जागेचं जजमेंट दिलेलं आहे की ही प्रॉपर्टी नवाबची आहे आणि थर्ड पार्टीने याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट करू नये, त्याच्यासाठी रिस्ट्रेंट केलेलं आहे, त्यांना प्रतिबंध केलेला आहे. आणि त्यांना क्लिअर सांगितलेलं आहे की ही जर प्रॉपर्टी स्टेटला पाहिजे असेल तर त्यांनी लँड ॲक्विजेशनखाली प्रॉपर स्टेप घेऊन ही प्रॉपर्टी अक्वायर केली पाहिजे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सरकारकडून लँड ॲक्विजेशन खाली पब्लिकेशन देण्यात आलेलं नाही, पब्लिकेशन नंतर अवॉर्ड देण्यात आलेलं नाही, किंवा संबंधित जो व्यक्ती या जागेचा मालक आहे त्याला कंपन्सेशन देण्यात आलेलं नाही. त्या व्यक्तीने हायकोर्टात कंटेम्प पिटिशन दाखल केलेलं आहे. हे असताना स्टेट गव्हर्नमेंट ही प्रॉपर्टी त्यांच्या प्रोजेक्टसाठी कसे काय ॲक्वायर करू शकते, आणि तेच एक कारण आहे की कलेक्टर साहेब एवढी घाई गडबडीने ही प्रॉपर्टी ॲक्वायर करण्याचा, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून ग्रॅप करण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत ही प्रॉपर्टी प्रॉपर पद्धतीने ॲक्वायर करत नाही तोपर्यंत ही प्रॉपर्टी त्यांचीही असू शकत नाही. हा विवाद कोर्टामध्ये डिस्पोज झालेला आहे. आणि नवीन याच्यामध्ये अजून बरेच निजामचे जे वंशज आहे त्यांचा देखील याच्यामध्ये शेअर आहे, ते देखील आज आपल्यासोबत आहे आणि आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहेत. तर जोपर्यंत ही प्रॉपर्टी लीगली गव्हर्नमेंटची होत नाही तर ते त्यांच्या लँड प्रोजेक्शन, त्यांचे जे काही व्हॉट एवर प्रोजेक्ट ते या ठिकाणी टाकू इच्छितात ते कसं काय ॲक्वायर करू शकतात ही लॉट, हे ही प्रॉपर्टी डिमॉलिश करण्याचा त्यांना काय राईट आहे, हा प्रश्न मी सरकारला देखील या ठिकाणी विचारू इच्छिते. आजची ही प्रेस कॉन्फरन्स याचा उद्देश हाच होता की आपल्याला ही गोष्ट जी आत्तापर्यंत आपल्या समोर आलेली नाही, ही प्रॉपर्टी निजामची आहे किंवा निजामच्या वंशजची आहे, ये सिटी सिव्हिल कोर्टाचे याचे जजमेंट्स आहेत, आणि गव्हर्नमेंटने आत्तापर्यंत कोणतेही कायदेशीर पद्धतीचा अवलंब करून ही प्रॉपर्टी ॲक्वायर केलेली नसताना ही प्रॉपर्टी घेण्याचा व या ठिकाणी कोणतेही प्रोजेक्ट टाकण्याचा त्यांना अधिकार नाही. ही गोष्ट हा माझा प्रेस कॉन्फरन्सचा दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा होता. आणि पहिला मुद्दा हा होता की 30 तारखेपर्यंत लेबर कॉलनीवासियांना प्रोटेक्शन आहे, तर अशा पद्धतीचे जे काही स्टेटमेंट देत आहे तर ते चुकीचे आहेत आणि ही गोष्ट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. डिक्रीज झालेला आहे, म्हणजे डिक्री झालेला आहे, जजमेंट लागलेला आहे.
नवाबकडून ही जेवढी लँड प्रॉपर्टी आहे 22 एकर्स ती त्यांच्या फेवरने लागलेला आहे जजमेंट. एक केस चालू आहे सध्या 2009 ला टाकलं होतं ते परत आणि आता 2004 ला जजमेंट झाले. 2004 आणि 2009 ला तुम्ही टाकलं होतं त्यानंतर परत आलं. मी नाही टाकलं. हां जे कोणी कोणते होते ते बाबा नवाबचे तिथले डिक्स होल्डर त्यांनी सांगितलं की एक पिटिशन आहे. ती कोणती आहे मग? कोणती पिटिशन? एक पिटिशन बोला. 2000 ही जी मॅडम ने आता सांगितलं 350/2000 ही जी केस आहे यामध्ये जी डिक्री झालेली आहे जी की जमीन त्यांच्याकडून ॲक्वायर्ड झालेली नाही आज काय ती कायम आहे रिस्ट्रिक्ट केलेला आहे सरकारला. सरकार त्याच्यामध्ये पार्टी आहे. तर ही जी केस डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये 2020 ला यांनी डिले रेस्टोरेशनचं जे ॲप्लिकेशन दिलं होतं त्याची आत्ता परवा डेटमध्ये त्यांनी त्याचं आत्ताचं स्टेटस असं आहे. ही डिक्रीचा हा 2000 चा जजमेंट याला 2004 ला चॅलेंज किंवा त्याच्या बाजूने एक पिटिशन झाली दाखल झाली मग त्यांची मध्ये तब्येत बिघडली त्यांनी परत घेतली. नाही नाही तेच मी सांगतो आम्हाला पण क्लिअर करा. मी मॅडम त्याच्यामध्ये काय झालं आता ही डिक्री झाली तर स्टेटनी जर याला चॅलेंज करायचं असलं तर ऑब्व्हियसली त्यांनी अपील करायला पाहिजे होतं. आज याला जजमेंटला लागून जवळपास 20 वर्ष झालेली आहे आणि आपल्याला माहीत आहे की काय लिमिटेशन असतं एखादं जजमेंट लागलं तर 1-3 वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही. डिसमिस इन डिफॉल्ट त्यांचा अपील रिजेक्ट झालेला आहे अगोदरच. आत्ता त्यांनी ज्यावेळेस ही प्रॉपर्टी त्यांना पाहिजे आत्ता तर त्यांनी ते अपील टाकलेले फक्त टाकण्यासाठी ते रिस्टोर पण केलेलं नाही अजून. ते जे त्यांचं डिसमिस इन डिफॉल्ट अपील झालं होतं ना ते रिस्टोर पण केलेलं आहे. रिस्टोर म्हणजे परत करणे परत ठेवणे ते पण झाले ना. फक्त त्यांनी टाकून ठेवलेलं आहे त्याला कायदेशीर काहीच मान्यता नाही आहे. आता तुम्ही बघा ज्या प्रॉपर्टीला त्यांना कोर्टाने रिस्टेंड केलेलं आहे की थर्ड पार्टी इंटरेस्ट याच्यामध्ये टाकू शकत नाही त्या प्रॉपर्टीला ग्रॅब करण्याचा यांचा काय उद्देश आहे? हे प्रॉपर लँड ॲक्विजिशन ॲक्टनुसार हे का जात नाही आहे? कोर्टामध्ये जी काही 30 तारखेपर्यंत तुम्हाला हे मिळाले प्रोटेक्शन ह्युमॅनिटीच्या ग्राउंडवरच ना. मुलांच्या परीक्षा चालू एवढे लोक कुठे जातील? आज तुम्ही बघायचे 350 परिवार या ठिकाणी राहत. कुठे जाणार एवढा मोठा परिवार 2 महिन्याच्या आतमध्ये घेऊन कुठे जाणार? पण ह्यामध्ये जरा परत आमचे बरेचसे कन्फ्युजन आहे की एवढ्या सगळ्या या प्रवासामध्ये हे पहिल्यांदाच आता हे पुढे आले. मला असं वाटतं मग जे तुम्ही जे काही न्याय मागायला जात होते मग आतापर्यंत हे का नाही पुढे गेले? मी या मॅटरमध्ये एक आत्ता आलेली आहे आणि ज्या ज्या कायदेशीर गोष्टी तुमच्या समोर यायला पाहिजे होत्या त्या त्या मी आत्ता क्लिअर केलेले. याच्या अगोदर काय झालेलं आहे कुणी कशा पद्धतीने आपल्या समोर प्रेझेंट केलेले तुम्ही बघून जर कोणी उत्तर देणार असेल तर ते द्यावं की आतापर्यंत हायकोर्टाने एवढ्या सगळ्या त्यांनी त्यांच्या ऍडव्होकेटला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या नाही ही वेगळी गोष्ट आहे. परंतु पिटिशनमध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या म्हणजे ही सगळे फॅक्ट्स माहिती आहे ना. या सगळ्या गोष्टी कंटेम्प पिटिशन पण दाखवलेलं आहे याच्यामध्ये. ज्यांच्याकडून हा निकाल लागलेला आहे ना त्यांनी कंटेम्प पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये. याच आता ते त्यांनी का नाही आणले हा त्यांचा पार्ट आहे. आता कॉमन व्यक्तीमध्ये आणि कायदेशीर व्यक्तीच्या बोलण्यामध्ये खूप फरक असतो ना. आता हे महत्त्व हे मला कळतं याचं महत्त्व काय या कागदाचं महत्त्व मला कळतं काय त्यांना नाही कळणार ना. त्यांना दिलेलं आहे फक्त ही गोष्ट. तुम्ही कुठल्या बाजूने पुढे जाणार आहे? सपोज त्या एक हत्यार तुमच्याकडे आहे आणि 30 एप्रिलचं पण आहे बरोबर ना. ते पण आहे आणि काही क्षणातच तुमच्या समोर अजून एक नवीन हत्यार येणार आहे जे तुम्हाला ते स्वतःच सांगतील माझ्यापेक्षा जास्त कारण मी त्याच्यामध्ये इन्वॉल्व नाहीये. मी माझ्या पिटिशन पुरतं तुम्हाला सांगतेय. नाही म्हणजे मी माझा पार्ट नाहीये तो तर मी कसं काय सांगू शकते. तर हरुण भाई आहेत म्हणजे ते तुम्हाला क्लिअर सांगतील की अजून एक हत्यार त्यांच्याकडे जे लीगल आहे वेपन. सांगा ना ये प्रॉपर्टी के लिए अभी जैसा
हमने जो है तो आप लोगों की दुआ से बस्ती वालों की जो फरियाद है वो कहीं ना कहीं भगवान तक खुदा तक पहुंची, और 30 अप्रैल तक जो है तो सुप्रीम कोर्ट ने हमें प्रोटेक्शन एक्सटेंशन जो बोल के दिया है, ये हमारे लिए जो 1.5 महीने का वक्त है ये हमारे लिए एक गॉड गिफ्ट है। अभी जैसा कि मैडम ने बताया कि 30 अप्रैल तक सुप्रीम कोर्ट ने जो है तो हमें एक्सटेंशन दिया है, और बस्ती वालों की दुआएं जो है तो कहीं ना कहीं भगवान तक खुदा तक पहुंची है, और खुदा ने जो है तो इनकी फरियाद को सुना है। ये जो 1.5 महीने का वक्त है, ये जो 45 दिनों का जो वक्त है, ये हमारे लिए कहीं ना कहीं जो है तो एक गॉड गिफ्ट, हम इसे कहेंगे ये हमें गॉड गिफ्ट के तौर पर मिला है। तो ये 45 दिनों के अंदर हमारे लिए नीचे से फिर वापस से ऊपर जाने के जो है तो दरवाजे वो खुल चुके हैं, और निज़ाम फैमिली की तरफ से, पाइगा फैमिली की तरफ से जो है तो हम कोर्ट में जो है तो टाइटल के लिए, बस्ती वालों की तरफ से टाइटल के लिए जो है तो हम कोर्ट में अप्रोच होंगे, और हमारे पास जो एविडेंस है कि ये प्रॉपर्टी निज़ाम की किस तरह से है, ये प्रॉपर्टी पाइगा की किस तरह से, हमारे पास कहीं ना कहीं उसके एविडेंस और पक्के सबूत मौजूद हैं। गवर्नमेंट के भी कुछ हमारे पास ऐसे पेपर है जो ये साबित करते हैं कि ये ज़मीन निज़ाम की या पाइगा की है। गवर्नमेंट के पास ऐसे कोई भी पेपर नहीं है जो ये साबित करते हैं कि ये ज़मीन जो है तो प्रशासन की है, ये ज़मीन गवर्नमेंट की है। आज की डेट में, आज की कंडीशन में आप लोग मीडिया वाले हैं, आपको इस बात का बखूबी जो है तो अंदाज़ा होगा कि कोई भी डिस्प्यूटेड ज़मीन पर, किसी डिस्प्यूटेड लैंड पर गवर्नमेंट अपना कोई भी प्लान पास नहीं कर सकती है। गवर्नमेंट जो है तो अपना पैसा जो लोगों से वसूला गया है वो डिस्प्यूटेड लैंड पे जो है तो गवर्नमेंट नहीं लगाती। लेकिन फिर भी हमारे शहर के कलेक्टर को ना जाने क्या कीड़ा है, क्या घाई है कि वो जो है तो इसे एक्वायर करने के लिए या इस ज़मीन को डिमोलिश करने के लिए 350 परिवार को जो है तो सड़कों पर लाने के लिए इतने बेताब है, उसका रीज़न मुझे समझ में नहीं आता। उनके ऊपर कोई पॉलिटिकल प्रेशर है या इसमें उनका जो है तो कुछ बेनिफिट है, आई डोंट नो, मैं तो ये नहीं जानता। लेकिन कहीं ना कहीं कलेक्टर साहब का उतावलापन हमें बता रहा है कि दाल में कहीं ना कहीं कुछ जो है तो काला है। ये हाईकोर्ट में आपने ये एविडेंस बताए नहीं कि अभी तक किसमें, अभी क्या हाईकोर्ट में जो जजमेंट आया है, अभी आपने एविडेंस दिए नहीं है कि अभी जैसा मैंने आपको कहा कि हम टाइटल के लिए कोर्ट में जा रहे हैं, हाईकोर्ट का जो जजमेंट आया वो कॉलोनी वालों ने, बस्ती वालों ने लड़े थे, टेनेंट की बिना पर लड़े थे, और वो कहीं ना कहीं कमजोर पड़े। टाइटल के बिना पर कॉलोनी वाले अभी तक हाई कोर्ट में नहीं गए। कल को टाइटल अगर फाइनल हो जाता है जी, तो आपको वैसे भी तो जाना है। कैसा जाना है कि टाइटल अगर निजाम का हो जा रहा है तो आपको अगर उन्हें निजाम ने बोला निकल जाओ तो निकलना पड़ेगा। नहीं 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 नहीं, हमने जो है तो बाकायदा उनसे एग्रीमेंट किया है, पूरा तय हो गया है। हाँ, सारी बातें हम जो है तो तय हो गई है, सारी तैयारी। अब हम जब, हाँ बिल्कुल लड़ेंगे, बिल्कुल लड़ेंगे। उनकी तरफ से मैं लड़ूंगा, और मैं लड़ूंगा इन गरीबों के लिए, इन बस्ती वालों के लिए, और हमारा वादा है पूरा मीडिया के सामने, हम इनको हटाने वाले नहीं। मैडम एक गोष्ट तुम्हें लक्ष्य किया, हमारा हे क्लियर है, तुम्हें निजामाची जमीन, प्रशासनिक जमीन ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आम्हाला एक कन्फ्यूज करून ठेवलेले। मला एक सांगा, ह्या हे जी लोक आतापर्यंत राहत होती ह्या लोकांचं काय, कारण दोन्ही याच्यामध्ये हे मालक नाही। त्याच्याबद्दल सरकारने मी अगोदरच सांगितलं की आपलं स्टेट जे आहे ते वेलफेअर स्टेट आहे। एक यांना प्रस्ताव दिला होता की तुम्हाला एक पर्टिक्युलर जमीन आम्ही देऊ, यांनी नकारली। नाही सर, यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नाही। एक मिनिट, माझा प्रश्न मला करू द्या ना, तुम्ही म्हणजे नका बोलू, मी सांगते। हां विचार, हां तर यांनी नकारली म्हणे, मग आता पुढे यांना कोणताही ऑफिशियल प्रस्ताव आतापर्यंत देण्यात आलेला नाही। रिटर्न मध्ये असेल तर मला आत्ता दाखवा, त्या संदर्भात आम्ही लगेच बोलणं सुरू करून देऊ। आहे का आपल्याकडे? मी तेच सांगते की या लोकांना ती प्रॉपर्टी सरकारची आहे की निजामची, तुमचं हे बोलणं बरोबर आहे, टायटल कुणाचंही असू शकतो, परंतु यांचं काय, यांचे 350 परिवाराचं कुणी विचार केला का? आज निजाम विचार करतोय, पण स्टेट विचार करती का? स्टेटनी याबद्दल विचार करायला पाहिजे होता। कल्याणकारी राज्य आपलं, हुकुमशाही नाही चालत आहे महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्रात हुकुमशाही सुरू आहे का? कुणाची प्रॉपर्टी उचलायची, धरायची, त्या ठिकाणी जाऊन कब्जा करायचा स्टेटने? तुमच्याकडे सत्ता आहे, पावर आहे, त्याचा दुरुपयोग करता का तुम्ही? आणि या गरिबांचं परिवार उजळून काय मिळणार तुम्हाला? प्रॉपर्टी नव्हती याच्यावर ज्या बांधकाम झालेले ते सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे, हे स्टेटनंच केलेलं आहे ना। तुम्ही जे म्हणता की ही स्टेटची प्रॉपर्टी नव्हती, तर त्याच्यावर जे बांधकाम झालेलं आहे
सार्वजनिक विभागाने बांधकाम केले आणि हे कर्मचारी शासनाचे होते, मी तेज गोष्टी सांगतेय की ही प्रॉपर्टी जी आहे, हे जे कंस्ट्रक्शन आहे ते कुणी केलं, ते त्यांनी बांधलेलं नाहीये। याचं डिटेल जर तुम्ही हे जर बघितलं ना, ते रिट पिटिशनला जर फॉलो केलं किंवा त्याचे जे जी आर्स वगैरे, त्यांनी हे कंस्ट्रक्शन केलेलं नाही, त्यांना फक्त केअर टेकिंगसाठी दिलेलं होतं आणि आता ते स्वतःचं समजताय ती त्याच गोष्टीसाठी। एवढ्या फॅमिलीजला तुम्ही आज रोडवर आणताय, त्यांच्या पुनर्वसनाचा तुम्ही काय विचार केला? सेंट्रल गव्हर्नमेंटचं 75% याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये प्रेसला बोलू द्या प्लीज, कोणी मध्ये बोलू, तुम्हाला बोलायचं असेल तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही स्वतंत्र बोलता। प्रेसला बोलू कशासाठी? हाँ, दुसरी महत्त्वाची गोष्ट, 75% जे आहे याच्यामध्ये जे कन्स्ट्रक्शनचं तुम्ही म्हणताय ना, ते सेंट्रल गव्हर्नमेंटचा शेअर आहे आणि केवळ 25% शेअर जो आहे तो स्टेटचा आहे। यांना फक्त केअर टेकिंगसाठी दिलेला आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही याला डिमॉलिश करून इथे प्रोजेक्ट आणा काय करा व्हॉट एव्हर, काय हुकुमशाही चालली का या ठिकाणी? ही महाविकास आघाडी सत्तेचा दुरुपयोग करतीये। हो, 30 एप्रिल पर्यंत सुप्रीम कोर्ट, हाँ एक्सटेन्शन मिळालेलं आहे, आम्ही अगोदर सांगितलेले सगळ्या गोष्टी, तुम्ही उशीर आले वाटतं, 3 दिवस सुट्ट्या त्यामुळे मंडळीला मिळेल असं बोलले। कलेक्टर साहेबांकडे पण त्याची कॉपी नाही आलेली आतापर्यंत। त्या प्रकरणावर, निजाम प्रकरणावर थोडंसं आम्हाला क्लिअर करा की हे निजामची आता याच्यामध्ये एंट्री झालेली नव्यानं, तर ते 2004 ला हे प्रकरण डिस्पोज झालेलं आहे, त्याच्यामध्ये डिक्रीट झालेलं आहे, पायगा पण आलेले कोणीतरी, पायगा म्हणजे निजामची मिलिटरी जी होती, तर ते आहे। तर काही जमीन जी होती ती निजामने काय केली होती, पायगाला दिली होती, आणि काही जमीन आजही निजामची आहे। तर लेबर कॉलनीची जी जमीन आहे तर ती केवळ पायगाची नसून ती पायगाचीच तेवढी आहे, आणि त्याचे शेअर्स अजून डिस्ट्रीब्यूट ते कोर्ट डिसाईड करेल की कुणाला कितला शेअर जाईल। तर निजामची याच्यामध्ये शेअर आहे, तर आता निजाम याच्यामध्ये एंट्री करणार आहे। निकाल काय सांगतोय की ही जमीन ऑलरेडी निजामची झाली असं तुमच्या म्हणणं, कोणत्या कोर्टाची ऑर्डर होती? आम्ही तुम्हाला मागतोय की द्या ना आम्हाला कॉपी, याची कॉपीज देतो आम्ही तुम्हाला। सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन औरंगाबाद प्रिसाइडेड बाय SG गिरधारी साहेब, RCS नंबर 350/2000 आणि एक्झिबिट 51 आहे। हे जर तुम्ही नेटवर जरी कॉपी सर्च केली, 2004 ची ऑर्डर आहे, जजमेंट 10/9, जजमेंटची तारीख लिहून घ्या 10/9/2004। याच्यामध्ये स्टेटला क्लिअर कट रिस्ट्रेंट केलेला आहे किंवा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला या जमिनीमध्ये इंटरफेअर करण्यासाठी रिस्ट्रेंट केलेला आहे। जिल्हा न्यायालय नाही म्हणताय ना, डिस्ट्रिक्ट कोर्ट, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन, आता त्याला मराठी, हा जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर औरंगाबाद, हा जिल्हा न्यायालय औरंगाबाद। जजमेंटची तारीख बघा 10/9/2004 आहे। ह्या कॉपीज पण आम्ही, म्हणजे तुमच्या रेकॉर्डनुसार असं आहे की प्रशासनाने पण याच्यामध्ये काही रिस्टेंड केलेलं आहे, त्यांना क्लिअर कट थर्ड पार्टी इंटरेस्ट करू शकत नाही याच्यामध्ये, आणि जर त्यांना करायचं असेल तर त्यांनी प्रॉपर लँड ऍक्विजिशन ऍक्ट नुसार नोटिफिकेशन द्यायचं की ही जमीन शासनाला या कारणासाठी लागतीये, आणि यासाठी त्यांनी अवॉर्ड सँक्शन करायचा, आणि त्याच्यानंतर कंपन्सेशन द्यायचं, फुकट घ्यायची का कुणाची जमीन? हायकोर्टामध्ये हे जजमेंट दाखवलेलं नव्हतं का? हायकोर्टाने जेव्हा ऑर्डर काढली त्यावेळेस हे जजमेंट नव्हतं का? प्रश्न उपस्थित केला की ही गोष्ट पहिल्यांदा तिथे आली आहे असं नाही, प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये 350/2000 प्रश्न जेव्हा तुम्ही उपस्थित केले तेव्हा ही ऑर्डर तुम्ही पाहिलेली आहे। आणि मी आपणाला सांगू इच्छिते की हे हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये याला कुठेही धक्का लागलेला नाही। मी हायकोर्टाचं, तुम्ही जे म्हणताय ना मॅडम, एक मिनिट, वेगळी आहे मॅडम, सांग,
त्याच्यामध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का, हायकोर्टात याचा उल्लेख केलेला आहे, परंतु हे जे पिटिशनर जे गेले होते ना ते अलॉटमेंटच्या बेसवर गेले होते, टायटलच्या बेसवर हायकोर्टात गेले नव्हते. टायटल आणि अलॉटमेंटमध्ये खूप डिफरन्स आहे. टायटल म्हणजे मालकी हक्क, आणि हे अलॉटमेंटच्या बेसवर गेले होते, त्या ठिकाणी टायटलच्या बेसवर गेलेले नाही. टायटलचा बेस अजूनही बेस आहे. टायटलला हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने कुठे धक्का लागू दिला? कारण कोर्टाचं जजमेंट आहे ना, ते कस काय डिनाय करतील? कोणताही कोर्ट कस काय डिनाय करतील? आपल्याकडे जर ऑर्डरच होती की याच्यात काही हस्तक्षेप करता येत नाही या लँड मध्ये, ते हायकोर्ट ने मग ती ऑर्डर तुमची याचिका कशी काय फेटाळली? हा मुद्दा तुमच्या वकिलांना आता त्यांनी त्यांना ते त्यांची स्किल आहे, त्यांनी काय केलं आणि काय नाही मी आता काय सांगू शकते. सर हा मुद्दा तिथे उपस्थित केलेला नाही, बरेच जे ऍक्ट्स आहेत ते सुद्धा तिथे उपस्थित झालेले नाही, आणि तो जो जजमेंट आहे ते जजमेंट बिलकुल तुम्ही जो वाचला माझ्याकडे जर होतं तर मी सांगितलं असतं. वही तो बात है कि सरकार कुछ तो काला है, इनको लालच दे रहे दिया जा रहा है, बस रिटर्न में कुछ नहीं दिया जा रहा, रिटर्न में इनको कुछ भी नहीं दिया जा रहा कि भाई ये ज़मीन हम आपको अलॉट करते हैं रहने के लिए, आपका पुनर्वसन करना चाहिए कि नहीं करना चाहिए? करना चाहिए उन्होंने, लेकिन उनको रिटर्न में नहीं, बस ओरली कुछ तो कोई बैठ रहा है मीटिंग लेके, हाँ हाँ तुम्हारा है एवढे देऊन टाकू, भीक देता है का तुम्ही त्यांना? आज तुम्ही विचार करा, 20 वर्षापर्यंत जर कुणी राहत असेल एखाद्या प्रॉपर्टीवर, भाडेकरू जरी असेल तर ती प्रॉपर्टी त्याची होऊन जाते, काय कायदा सांगतो ही गोष्ट? हे 70 वर्षापासून राहत आहे लोक, म्हणजे किती याच्यामध्ये. जर मी या मॅटरमध्ये पहिल्या वेळेसपासून जर आले असते ना, बरोबर काही ना काही झालं असतं याच्यामध्ये, आणि आत्ताही होणार आहे याच्यामध्ये, कारण या लोकांसोबत आसमा शेख उभी आहे, आणि जोपर्यंत आसमा शेख या लोकांसोबत उभी आहे यांच्या प्रॉपर्टीला कुणीही धक्का लावू शकत नाही. आत्तापर्यंत काय झालं ते मला माहीत नाही, कुणी काय केलं ते मला माहीत नाही, पण याच्यानंतर यांना कुणीही या प्रॉपर्टीमधून असंच हाकलून देऊ शकत नाही. मी केवळ ॲडव्होकेटच म्हणून नाही तर एक समाजसेवक म्हणून देखील यांच्यासाठी भांडत राहणार. हुकुमशाही लावली का तुम्ही? कुणाची प्रॉपर्टी अक्वायर करताय? काय लावलं? सुप्रीम कोर्टाची मी लढलेली आहे, हायकोर्टामध्ये मी नव्हते. तुमचा विषय कळाला, फक्त त्याची कॉपी जर आम्हाला देणार असाल तर मी विषय लेकर शहर तक हर खबर आप तक सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक, लाइक सब्सक्राइब अँड प्रेस द बेल आयकॉन.